माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या 66व्या अभिष्टचिंतन सोहळ्याची संगमनेर तालुक्यातील वरझडी बुद्रुक येथे तयारी, तर 66व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त होणार साईबाबा आणि भगवान हनुमान यांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा. नमस्कार, मी राम धनगर, सरपंच मादाच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत आहे. माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचा 66वा अभिष्टचिंतन सोहळा गुरुवार दिनांक 7 फेब्रुवारीला संगमनेर तालुक्यातील ग्राम वडझरी येथे उत्साहात संपन्न होत असून यानिमित्त साईबाबा व भगवान हनुमान यांच्या मंदिराचा कलशारोहण सोहळा व मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या शुभहस्ते होणार असून या सामाजिक सोहळ्याला जिल्ह्यातील प्रख्यात मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. दरम्यान या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त गावकरी वडझरी बुद्रुक तथा आयोजन समितीने केले आहे. पाहूया सरपंच माझाचा एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट. मी वडझरी बुद्रुक येथील सरपंच अशोक बाजीराव बोर्डे आज आपल्या सर्व साई भक्तांना आणि आजूबाजूच्या सर्व परिसरातील भक्तांना आवाहन करतो की आमच्या गावामध्ये 10 वर्षापासून चालू असणाऱ्या या साईबाबा मंदिराचे प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि माननीय कलशारोहण आणि माननीय बाळासाहेब थोरात यांच्या 66वा अभिष्टचिंतन सोहळा आमच्या गावामध्ये साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने आमच्या गावातील सर्व तरुण मित्रमंडळ, ज्येष्ठ मंडळी आणि इतर सर्व आजूबाजूचे साई भक्त यांनी खूप मदत केली. या मदतीच्या आधारावर आम्ही एवढं मोठं मंदिर बांधू शकलो आणि या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 10 वर्षानंतर आम्हाला पाहावयास मिळत आहे आणि याचा जल्लोष आणि याचा जो आनंद आहे तो सर्व गावकरी, लहान थोर, बंधू भगिनी, आसपासच्या परिसरातील सर्व लोक अनुभवण्यासाठी त्यांनी यावं ही मी सर्वांना आवाहन करतो. आमच्या गावामध्ये 31/1/2019 नवनाथ महाराज म्हस्के बाबळेश्वर यांचं जाहीर साईभक्त पारायणाची संगीत कथा होणार आहे. 7 दिवस ती संगीत कथा चालणार आहे. 7 दिवस जेवणाचा कार्यक्रम आहे. 5 ते 6 हरिपाठ होईल. 6 नंतर 6 ते 8 पर्यंत भोजनाचा कार्यक्रम होईल आणि भोजनानंतर 9 ते 11 म्हस्के महाराजांची साई चरित्र पारायणाची संगीत कथा होईल आणि या कथेचा सर्व परिसरातील गावकऱ्यांनी आणि साई भक्तांनी लाभ घ्यावा ही मी विनंती करतो. त्याची सांगता 7/2/2019 रोजी हरिभक्त पारायण रामगिरी महाराज यांच्या हस्ते, सरला भेट यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा साईबाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल, कलशारोहण होईल आणि धर्मध्वजाचा उद्घाटन होईल आणि त्याच्यानंतर काल्याचं कीर्तन होईल. त्याच्यानंतर काल्याचं कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचा लाभ घ्यावा मी सर्व कळकळीची विनंती करतो. आम्ही वडझरी ग्रामस्थ साईबाबांच्या कृपे आशीर्वादाने 10 वर्षापूर्वी या मंदिराचं काम हाती घेतलेलं होतं, परंतु पर्जन्याची साथ, पाऊस थोडा कमी जास्त, दुष्काळी परिस्थिती, त्याच्यामुळे कमीत कमी आम्हाला हे मंदिर पूर्णत्वास नेण्याकरिता कमीत कमी 10 वर्षे लागली. परंतु 10 वर्षे लागत असतानासुद्धा आम्ही त्या कामाची कुठलीच अशी मंदिराचं काम एकदम चांगल्या पद्धतीनं व्हावं ही अशी परंपरापासून आमची इच्छा होती. ते आम्ही कशा तरी पद्धतीनं हे काम पूर्ण केलेलं आहे आणि काम करीत असताना गावातील ग्रामस्थ असतील, तरुण मित्रमंडळ असेल, सर्व अधिकारी, पदाधिकारी, सरपंच, सगळे संस्थाचे पदाधिकारी असतील यांनी खूप मोलाची साथ दिली. इतर ठिकाणी आम्हाला खूप मोलाची साथ मिळाली, त्यामुळे आम्ही या याच्यापर्यंत पोहोचू शकलो. इथून पुढे आमचा आता 31/7/2023 कार्यक्रम आहे. विरचित रामनाथ बोराडे यांचा रिपोर्ट, सरपंच माझ्यासाठी, राम धनगर, संगमनेर.